नमस्कार बालमित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता दुसरी विषय गणित बेरजेची गंमत। मुलांनो, हे जंगलातील एका तळ्याचे चित्र आहे। एके दिवशी या तळ्याच्या काठावर 1 2 3 4 5 पाच बेडूक आले। किती? 5। काही वेळानंतर त्या ठिकाणी 1 2 असे 2 बेडूक आले। किती? 2। आता तळ्याकाठी एकूण किती बेडूक झाले? बेडूक वाढले म्हणजे बेरीज। चला तर मोजूया, 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 5 + 2 = 7। दुसऱ्या दिवशी तळ्याकाठी 1 2 बेडूक आले। काही वेळानंतर त्या ठिकाणी 1 2 3 4 5 बेडूक आले। आता सांगा पाहू, किती बेडूक झाले? बेडूक वाढले म्हणून बेरीज। चला तर मोजूया, 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 2 + 5 = 7 बेडूक। मुलांनो, यावर आपल्याला असं लक्ष देते, पहिल्या दिवशी तळ्याकाठी सुरुवातीला 5 बेडूक आले आणि काही वेळाने 2 बेडूक आले, मिळून 7 बेडूक झाले। दुसऱ्या दिवशी सुरुवातीला 2 बेडूक आले आणि काही वेळाने 5 बेडूक आले, तरी देखील 7 बेडूक झाले। तुम्ही जर ही दोन्ही उदाहरणे व्यवस्थित पाहिली तर तुमच्या अशा लक्षात येईल की 5 आणि 2 यांचा क्रम जरी बदलला असला तरी बेरीज मात्र 7 एवढीच आलेली आहे। मुलांनो, यावरून आपल्याला काय समजतं? बेरजेमध्ये संख्यांचा क्रम बदलला तरी बेरीज बदलत नाही। आता याचा पडताळा घेण्यासाठी आपण काही बेरीज करून पाहूया। 4 चेंडू + 1 चेंडू मिळून झाले 5 चेंडू। 1 चेंडू + 4 चेंडू मिळून झाले 5 चेंडू। या ठिकाणी 4 आणि 1 यांचा क्रम बदललेला आहे, परंतु उत्तर मात्र 5 एवढेच आलेले आहे। म्हणजे क्रम बदलला तरी बेरीज बदलत नाही। आता हे पुढील उदाहरण पहा, 5 चॉकलेट + 9 चॉकलेट मिळून झाले 14 चॉकलेट। 9 चॉकलेट + 5 चॉकलेट मिळून झाले 14 चॉकलेट। या ठिकाणी देखील 5 आणि 9 यांचा क्रम बदललेला आहे, परंतु उत्तर मात्र 14 एवढे झालेले आहे। म्हणजे क्रम बदलला तरी बेरीज बदलत नाही। मुलांनो, आता हे पुढील उदाहरण पहा, 3 सफरचंद + 7 सफरचंद मिळून झाले 10 सफरचंद। 7 सफरचंद + 3 सफरचंद मिळून झाले 10 सफरचंद। मुलांनो, 3 आणि 7 यांचा क्रम या ठिकाणी बदललेला आहे, परंतु बेरीज मात्र 10 एवढीच आलेली आहे। म्हणजेच 3 मध्ये 7 मिळवले काय, किंवा 7 मध्ये 3 मिळवले काय? उत्तर 10 येणार आहे। म्हणजेच संख्यांचा क्रम बदलला तरी देखील बेरीज बदलत नाही। यालाच म्हणतात बेरजेची गंमत। आता 5 नंबर 20 वरील उरलेली उदाहरणं तुम्ही सोडवा। धन्यवाद।